आणि शो टाइम आज विशेष आहे, खूप खास आहे, कारण दोस्तीसाठी काय पण असं म्हणत मी सुद्धा गेटवे ऑफ इंडियाला इथे आलेली आहे. आपण पाहतोय गेटवे ऑफ इंडियाला इथे आम्ही जरा फ्रेंडशिपचं सेलिब्रेशन करणार आहोत, ते सुद्धा एफ यू म्हणजेच फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमाच्या कलाकारांसोबत. आम्ही थेट जाणार आहोत समुद्र सफारीला आणि ही सफर सगळी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर मग करूयात फ्रेंडशिपचं हे अनोखं सेलिब्रेशन. सोबत आहे. आपण पाहतोय आता समुद्र सफारीवर आम्ही सगळे निघालेलो आहोत. महेशदा एक्साइटमेंट तर खूप आहे आम्हाला सगळ्यांना, तुम्हाला पण एक्साइटमेंट असेल. कॅप्टन ऑफ द शिप आज शिप घेऊन चाललेले आहेत. नाही, एक्साइटमेंट खूप आहे, कारण मला वाटतं जवळजवळ वर्षभर ह्या पिक्चरच्या पाठी होतो, कारण शूटिंग पण सुट्टी असेल तेव्हाच करायची होती, तेव्हा कॉलेजेस मिळत नव्हती, पण ॲट लास्ट सिनेमा रेडी आहे. आता पिकनिक ही आपली निघालेली आहे आणि तुम्ही वेळ काढलेला आहात, तुम्ही आता एन्जॉय करणार आमच्या सोबत, तुम्ही युथ असणार आहात आमच्या. मी असं तर असा मी युथ वाटावा म्हणून कपडे घालून आलेलो आहे. यस, आकाश किती एक्साइटमेंट आहे. खरंच खूप एक्साइट. ब्रेक घेणार ना जरा आपल्या सगळ्यांना तुम्हाला. हो, म्हणजे आज मस्त वाटतं, कारण असं फर्स्ट टाइम असं कुठेतरी बाहेर फिरायला निघले, सो बरं वाटतं. ते पण एफयूच्या निमित्ताने. युअर ऑल रेडी. थँक्स टू यू, कारण तुलाही सुचलंय. तू आम्हाला ऍक्च्युली ब्रेक दिलायस. म्हणजे दिस इज अ अनयुजुअल इंटरव्ह्यू, असं कोणी यॉट वगैरे जाऊन इंटरव्ह्यू करणे पण आम्हाला अनयुजुअल असणार आहे. आज एकदम धमाल एक्साइटमेंट. लेट्स डू इट. तू बोल एकदा, मग आम्ही निघणार. हा निघा ना. चलो लेट्स गो, वी आर गुड टू गो. एफ यू. बाटते सारे नवे रंग तुझी तर दर घाबरा परी का बाटते सारे नवे सोनात कोणी तरी भेटली मरा परी धक धक यादलाची आता तुझीच झाली तुझी आत गुंतला जीव का वाटते ओ काय वाटते आज नवे. आज सगळंच नवं वाटतंय इकडे. सगळे आम्ही इथे बसलोय मस्तपैकी. खऱ्या अर्थाने ही पिकनिक सज्ज आहे आमची. योग्य नाही वैद्यकी कसं एन्जॉय करतो सगळं. मला खूप भारी वाटतंय ही आयडिया. या आयडियासाठी सगळ्यासाठी थँक्यू. त्याच्या मध्यभागी आता सुपर फिलिंग आहे आणि आय थिंक विशालचं म्युझिक इज लाईक चेरी ऑन द केक. अमेझिंग फिलिंग आहे. गिटार पण आहे, विशाल पण आहे, आपण सगळे. काही गोष्टींची कमी आहे पण ते ठीक आहे. मेधा मिस करतात. मेधा त्यांना ते हो ऑब्विसली. म्हणजे मेधा असेल तर मजा आली, कारण काय मला नाही वाटत असं कुठलं प्रमोशन वाटत नाही. मेन म्हणजे असं वाटतं की एक छान रिलॅक्स इतक्या तीन चार दिवसाच्या धगधगीनंतर ना एक वर्क अँड प्लेजर म्हणतो आपण, ते खऱ्या अर्थाने वर्क अँड प्लेजर आहे. खरंच खूप छान वाटते. असं पहिल्यांदा प्रमोशन करतो समुद्राच्या मध्यभागी, तुला खरंच थँक्यू बोलतो. आणि या सगळ्या टीमसोबत म्हणजे अजूनच धमाल येते, सो आता मजाच करूयात आपण. हो, मी पूर्ण महाराष्ट्राला मिस करतो. समुद्रात दुसरं कोणाला करणार. ते फ्यू मुमेंट तशी म्हणजे तसं मुंबईशी म्हणजे सुरुवातीपासून काही संबंध नाही आला, कारण पुण्यामध्येच लहानच मोठं झालो. कधीतरी एक दोन वेळा मला वाटतं येऊन गेलो होतं, ते पण या निमित्ताने आलो होतं की आता सायरटनंतर मला फिरता येणार नाही, सो असं म्हणून आलो होतो आणि फिरून गेलो होतो. पण आता टेन्शन होतं डोक्याला, कारण एफ यू करणार होतो, कोणाशी ओळख नव्हती जास्त, एवढी मोठी सगळी गँग असणार होती, आता त्यांच्याशी कसं बॉन्डिंग जमणार किंवा आता कसं आमचं पटणार किंवा काम कसं होणार, ही खूप मोठी भीती होती माझ्या मनात. पण या सगळ्यांची खूप चांगली माझी फ्रेंडशिप झाली, सो मला वाटतं हीच माझी एफ यू मोमेंट आहे. तुला पण भीती होती. मला तर मला जास्त भीती होती असं मला वाटतं, कारण या सगळ्यांशी मला जमवायचं होतं, सो माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे खूप. ओके, ती एफ यू मोमेंट. हो, एफ यू मोमेंट. पहिला दिवस शूटिंगचा, आता सगळ्यांनाच माहिती आहे आकाश इज अ सुपरस्टार, पण मला ती भीती होती की पहिला दिवस त्याच्यासमोर जाऊन काय बोलायचं किंवा कसं अप्रोच करू मी त्याला.
पण फ्रेंडशिप अनलिमिटेड नाव आहे. सो फ्रेंडशिपचा पहिला हात त्याने पुढे केला आणि आमची अनलिमिटेड फ्रेंडशिप आत्तापर्यंत अशीच सुरू आहे. सो येस इज ए फ्यू मोमेंट. फर्स्ट डे शूटिंग माधव होता आणि सत्यवन बोलला की हा बघ माधव आहे सँडीचा रोल प्ले करणाऱ्या. म्हणलं ठीक आहे. तर फर्स्ट डे ना मला असं वाटलं की त्याला खूप ॲटिट्यूड होता, लाईक काय ये किधर आया. आणि त्याच्यानंतर आफ्टर द 1-3 days ही वॉज लाईक द क्लोजेस्ट फ्रेंड. तू ॲटिट्यूड दिला? नाही नाही एवढा नाही. हो दॅट येस. त्याच्यानंतर ऑल सॉर्टेड. आणि मग डान्स करताना कसं तुला येतो का डान्स? नाही नाही सर, ॲक्च्युली मला विचारत होते की तुला येतं का डान्स. मी म्हटलं नाही करना पड़ेगा तेरे को. कर लिया. हाँ फिर कर लिया. आता आता फुल ऑन. चैटिंग क्यों, फ्लर्टिंग सेरेंडेटिंग क्यों, लड़कियां घुमाओ तो क्यों होता है बवाल. जिंदगी ये सारी है आधी काम वाली, थोड़ा हॉलीडे मनाया तो क्या जाता है तेरा. मेरे साथ तो ए फ्यू मोमेंट्स होते ही रह रहे हैं अभी जब से मैं मिक्स मास्टर्स गाने रिलीज हो रहे हैं. बैकग्राउंड सब ए फ्यू मोमेंट्स ही है मेरे लिए. बहुत गाली पड़ी है मुझे, बहुत डांट पड़ती है. बट वन थिंग दैट कम्स टू माई माइंड इज सलमान का एक गाना है, गाया सलमान ने, गच्ची समीर ने बहुत अच्छा कंपोज किया. तो उसको हम लोग डब कर रहे थे और डब करने के बाद बहुत कॉन्फिडेंटली मैं डब करके आया एंड आई केम टू हिम एंड आई सेड कि देखो मैंने बहुत अच्छा गाना डब किया है ये वो. बहुत ओवर कॉन्फिडेंस में था. गाना सुना उन्होंने, क्वाइटली हर्ड इट फॉर लाइक 4 minutes एंड सेड इट्स वेरी बैड, इट्स हॉरिबल, द प्रोनाउंसिएशन इज वेरी बैड. सो आई हैड टू गो अगेन एंड डब इट. सो दैट वाज वन मोमेंट वेयर आई वाज रिटन ऑफ. सो इट्स देयर इन माय मेमोरी. आम्ही या फिल्ममध्ये 14 गाणी आहेत जसं आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आम्ही खूप रिहर्सल्स करत होतो. तर एका गाण्यासाठी होबोबोट झाले होते ह्या मुलांना, त्याच्यावरती करायचं होतं एका गाण्यात शूटमध्ये वापरणार होते. तर तुझी ए फ्यू मोमेंट ही नसणार आहे, हळूहळू तर त्या दरम्यान आम्हाला असं ते बघून थोडी उत्सुकता ना की चला आपण पण ट्राय करूया. तर रिहर्सल हॉलमध्ये चढले, काहीही माहिती नाही ते कसं, मी त्याच्यावर बॅलन्स कसं करायचा काय कधी केलेलं नव्हतं, त्याच्यावर चढले काही काही. तसं त्या मदत करत होता की थोडा बॅलन्स पुढे ठेव मागे ठेव असं इन्स्ट्रक्शन्स देऊन आमचं चाललं होतं. आणि सध्या मला विचारलं की आता उतरणार कशी आहेस, तर मी फुल ओव्हर कॉन्फिडन्स की आता मला जमलं आहे, आता मी उतरणार आहे, म्हणून मी जम्प केलं आणि मी अशी पडले डोक्यावर. आणि तेव्हा हे सगळे जे काही धावत आले आहेत, आय थिंक दॅट वॉज दी ए फ्यू मोमेंट फॉर मी. तेव्हा असं हो बिचाऱ्या त्याने उगीच त्याच्यावरती ब्लेम माझा, म्हणजे मी आता सगळ्यांसमोर कबूल करते की माझाच ओव्हर कॉन्फिडन्स की मला जमलं आहे असं वाटून मी त्याच्यावर उडी मारली. पण तेव्हा जे सर, तेव्हा या सगळ्यांची मैत्री एक कन्सर्न दिसून आलं त्यामुळे दॅट वॉज ए फ्यू मोमेंट टू मी. बोलून टाक बघ, आज मनातलं सगळं बोलून टाकायचं. तिकडे ते मागे बसले असते ना, तू इकडे वाटलंस, पण बोल. त्याच्यासाठी माधव होता की असा ऍटिट्यूड होता, माझ्यासाठी प्रवीण भोसले होता तो वर्कशॉपला आलेला. बाकी सगळ्यांशी आम्ही बोलायचो इथे आणि तो एकटा एक असा कॉर्नरमध्ये बसायचा आणि असं ऍटिट्यूडने बघायचा, बोला ह्याला का असा एवढा ऍटिट्यूड आहे. मग जसं शूटिंग स्टार्ट केलं झालं, मग आमची फ्रेंडशिप खूप जास्तच वाढली होती. म्हणजे आम्ही काही असं प्लॅन केलं तो एक माणूस असा पाहिजे की तो, म्हणजे तो पार्टीमध्ये असा अटेंड करायलाच पाहिजे तो. नाही सध्या तुझी ईशा मोमेंट पण सांग, कारण फक्त तू काम केलंस तिच्याबरोबर. हा स्पेशल थिंग टू वर्क काय, कशी मजा आली तुला किंवा काय, थोडं टेन्शन था? टेन्शन होतं कसं, म्हणजे अशा सिनियर ॲक्टर, म्हणजे नॉट लाईक एज वाईज म्हणजे, बट म्हणजे असं थोडंसं नर्वसनेस नव्हतं त्यांच्यावर असं डान्स करायला. म्हणजे पुढे सगळेही हम बोलायचे का नाही नाचत आहे नाच तिच्यावर, पण नाही मी खूप असं नर्वसनेस. त्याला असं हिला विचारलं की तुला असं अमिताभ बच्चन बरोबर नाचायला लावलं तर तुला पण असं नर्वसनेस न होणार ना? टेन्शन तो आता बाद में मस्त झालं सगळं. आणि त्यांनी कसं केलं तुझ्याशी, कशी मैत्री झाली? त
होता ही नहीं. गुड ऑल गुड. हां कूल क्वेश्चन सध्याचा काय आहे. माझा सिनेमा हाच एफ यू मुवमेंट आहे. मला वाटतं की ही कास मिळणं मला खूप हे होतं, कारण सिनेमा लिहून मला 4-5 वर्ष झालेली आणि गाणी केलेली मी 3, पण मला ती एक टीम सापडत नव्हती. आणि मग खूप कास्ट होतच नव्हती आणि मग सैराट रिलीज झाला, मी पिक्चर पाहिला आणि मी म्हटलं हाच आकाशात माझं साहिल आहे. अँड इट वॉज वंडरफुल. म्हणजे त्याला मी भेटलो, मला आठवतं की त्याच्या सक्सेस पार्टीला मी मॅरिटला गेलो तेव्हा त्याला मी बघितलं आणि मी ठरवलं आय शूड डू द फिल्म. आणि मग सगळी मुलंही, म्हणजे मला वाटतं की ही सगळी द्वाड आहेत. म्हणजे एक तर टायमावर, म्हणजे हा सगळ्यात सिन्सिअर आहे फक्त मयुरेश, वेळेत येणं काहीच प्रॉब्लेम नाही सगळ्या डेट्स. पण आता हे सगळे नवीन होते, म्हणजे मयुरेश त्यातल्या त्यात त्यांचं सिनियर होतं आणि मयुरेशने खरंच सांभाळून घेतलं त्या अख्ख्या ग्रुपला. आकाशचा पण तसा म्हटलं तरी आकाशचा दुसराच पिक्चर, सत्याचा पण. शुभम मला, शुभम वॉज अ रिस्क आय टूक, पण त्यांनी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता. तो वाटतो सगळ्यात मोठा पण तो सगळ्यात लहान आहे. आणि पण ते होल, दॅट होल युनिट, म्हणजे वैदेही माया होती डोक्यात आधीपासून. संस्कृती येस, मला सगळे कास्ट मिळत गेले. आणि आय थिंक आता हे बघितल्यानंतर आपण वाटतं की आधी नाही झालं 5 वर्षापूर्वी सिनेमा, हे खूप छान झालं, कारण मला मग ही टीम मिळाली नसती. आम्ही मगाशी मजेत म्हणलो, पण तुम्ही सुद्धा या निमित्ताने खरंच यंग तुम्ही आहातच एव्हरग्रीन, पण तुम्ही सुद्धा या युथ बरोबर युथ होणं गरजेचं झालं. म्हणजे कसं आहे की तुम्ही त्या वयाचे होऊन त्यांच्याशी बोलता आता, करत लागलं कारण त्यांना त्या त्यांच्या लेवलवर येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स मला त्यांना समजावून सांगून की हाऊ विल दे अप्रोच दॅट प्रॉब्लेम. कुठेतरी ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतं की आणि 11वी 12वी कसं असतं माहिती ना, त्या 11वी 12वीतल्या ज्या मुली असतात ना त्या मुली असतात कळलं. आणि हे ॲडल्ट झालेच आहेत, त्यामुळे मग ह्यांना टीचर्स किंवा बिल्डिंगमधली बाई ह्या खूप आवडत असतात अंटिल दे ग्रो अप आउट ऑफ इट अँड देन द गर्ल्स टर्न वुमेन. मग देन दे गर्ल, पण तो जे 11वी 12वी इतकं व्हल्नरेबल वय आहे ना ते, आणि त्या एक्सपोज टू सो मेनी थिंग. त्या शाळेत असतात आणि त्या शाळेत सगळं बंधनं 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 बंधनं, सडनली कॉलेजमध्ये अरे बापरे दांडी मारली तर चालते, आयला हवी तर आपण सिगरेट ओढते, मग दे दॅट फॅसिनेशन, देन बिअरचं फॅसिनेशन. मग मुली म्हणजे तर आणि इतके हार्टब्रेक्स असतात ना, त्यावेळेला त्यांना वाटलेलंच आयुष्य संपलं, पण ते नंतर त्यांनाही रिअलाईज होतं दॅट वॉज इन्फॅच्युएशन, देन दे फाइंड देअर ओन. माझ्यासाठी ना खरं तर आमचं बॉन्डिंग सुरू झालं जेव्हा आम्ही इटलीला काही गाणी शूट केली आहेत या चित्रपटातली, तर त्यामुळे तेव्हा खरं तर म्हणजे कसं असतं ना, आपण परदेशी वगैरे जातो आणि तेव्हा ॲक्च्युली जास्त मजा येते. तर मला असं वाटतं तेव्हा जी कास्ट होती मॅम, शुभम, वैदेही, आकाश, सत्या आणि दॅट्स इट, आम्ही असं सगळे होतो. आणि आम्ही खूप शूट करायचो, म्हणजे जवळपास असं शूटिंग चालायचं की चल ना एखादा शॉट घेऊ आणि तोपर्यंत आम्ही मजा करायचो. सो इटलीला ना असं झालं होतं, एक शॉट देत होतो मी आणि मी चुकून पाण्यात पडले आणि मला थोडं लागलं होतं त्याच्यानंतर, पण या सगळ्यांनी इतकी काळजी घेतली, म्हणजे नाही येत सगळेच, म्हणजे बापरे 15 उड्या मारल्या स्वित्झर्लंडला. अच्छा स्विझरलँडला, सॉरी स्विझरलँडला. आणि बिचारा शुभम तर शॉटमध्ये होता आणि मी पडले तर तो शॉकमध्येच असा होता, त्यामुळे त्याला काही कळलंच नाही, बिचाराला काही करता आलं नाही. बट एव्हरी वन वॉज सो स्वीट, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द कास्ट, म्हणजे सरांना त्यांची कामं असतात. इनफॅक्ट मेधा मावशींनी पण इतकी काळजी घेतली होती. बट शुभम, सत्या हे बिचारे 2-2 मिनिटाला तो आईस पॅक आणत होते, म्हणजे जर तो मेल्ट झाला की परत. वैदेहिनी खूप काळजी घेतली होती, तिच्या आईने खूप काळजी घेतली होती, सो मम्मी वॉज बरोबर, पण येस दॅट वॉज द एपिसोड.